झाल्यामध्ये दोन धामन अडकले आहेत की मोठी धामन फर्स्ट टाइम भेटले मित्रांनो. आधी याला दवाखान्यात नेतोय कारण की मित्रांनो पाहू शकता गवत्या साप तोंडाला. मित्रांनो पाहू शकता त्याची ओळख. तर फेस पाहू शकता तुम्ही, थोडासा काळसट आहे आणि अजून थोडासा पिवळसर पण कलर येतो त्याला आणि पूर्ण हिरवा साप असतो. आणि जसा जसा मोठा होत जातो तसा तसा त्याचा हे काळे पट्टे आहेत ते पूर्ण नाहीसे होतात. हा काळा कलर पण पूर्ण नाहीसा होतो. आणि ह्याला आपल्याकडे गवत्या म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ग्रीन किल बॅक. हा बिनविषारी साप आहे, पूर्ण नॉन विनेमस स्नेक आहे. आणि हा थोडासा फणा पण काढतो कधी कधी, म्हणून ह्याला नाग हिरवा नाग असं म्हटलं जातं. हिंदीमध्ये हरा नाग असं म्हटलं जातं. आमलेस साप आहे मित्रांनो, पूर्ण बिनविषारी. तर मित्रांनो आत्ता ह्यांचं सीझन आहे कारण की हे आत्ता ह्या टायमाला खूप प्रमाणात बाहेर पडतात. हा वातावरणामध्ये ह्या बाहेर पडतात. पाऊस जेव्हा संपायला येतो त्यावेळी हे साप जास्त प्रमाणात बाहेर पडतात. तर खूप सुंदर साप आहे मित्रांनो. अजून एक छोटी साईज ह्याच्यापेक्षा अजून येते. कुठे आहे ती एक मेली ना? अरे रेगा वगैरे नसत. किती रेग? रेग नाही रेग काय शपथ भामन लागली होती दोन एक मेली ना तिथे ते वास. अरे देवा किती वास आलताय. दुसरी कुठे आहे जिवंत? मित्रांनो आपण मेंदळी या ठिकाणी आलेलो आहोत. तर पाहू शकता एक जाळ्यामध्ये दोन धामण अडकले आहेत. तर एक मेली आहे तर दुसरी जिवंत आहे. आणि फुल साईज साप धामण आहे मित्रांनो. रॅट स्नेक आपल्या इंग्लिशमध्ये म्हटलं जातं त्याला. तर जाळ्यामध्ये आहे तर आपण त्याला आधी जाळ्यातनं काढणार आहोत आणि नंतर थोडीशी माहिती देणार आहोत. तर मित्रांनो असे जाळे असले तर बरेचसे सर्प अडकतात. तर एक विनंती आहे सर्वांना की तुमच्या जवळपास असे जाळे असतील तर ते कुठेही फेकू नका. एकतर ते जाळून टाका. बापरे ही काय केवढी आहे धामण. फर्स्ट टाइम तरी शेपटी गेले तिची. मित्रांनो पाहू शकता की रॅट स्नेक खूप मोठी आहे. खूप मोठी म्हणजे पहिल्यांदा मी पकडले कारण की एवढी मोठी धामण आय होप कधी भेटली नसेल मला. ही फर्स्ट टाइम एवढी मोठी धामण आहे. तिची साईज पण तुम्ही पाहू शकता जवळून येऊन. माझा हात आणि तिचा
तिची साईज, इतकी मोठी धामण फर्स्ट टाइम भेटले मित्रांनो. चावते कधी गरम झाल्यावर चावते. विष वगैरे नसतं ना? नाही विष नाही, नाही शेती ती शेपटी मारते आणि बघ काय नसते, शेपटी वगैरे नाही मारत. काल करणार होता हा बोलतो नको राहू दे. चावत ना गरम झाले. अरे बाप रे काय झालं तिला, काय न्याय लागेल चल तिला. जामते ते झाला सोड ना, मर रक्त भाऊ आहे बघू तुझ्या. मान दे रे दीदी, नको ना सुटली नसती ना ती. नाही नाही लागलाय रे दीदी बाबू. नाही तिथं रक्त साचला का दीदी पावडर जवळ हेरवते ती. व्हिडिओ करत व्हिडिओ काढ रे आयटमला दाखवते काय व्हिडिओ झाला हा कुठे होय गो. होता तो आता घेतला तिकडे मित्रांनो पाहू शकता इंडियन रॅट स्नेक. तर आपण आधी याला दवाखान्यात नेतोय कारण की त्या तोंडात ना ना थोडस ब्लड बाहेर पडतोय. तर आपण बघूया ते नेमकं काय झालंय तिला. तर आपण पॅक करतोय आणि पहिले दवाखान्यात नेतोय. फुल साईज ना दामन आहे मित्रांनो. तर मित्रांनो ऋतिक कांबळे त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि त्याची टीम त्यांचे आभार व्यक्त करतोय कारण की त्याचं आपल्याला मारलं नाही तर आपल्याला कॉल केले होते त्यांनी मेंदडी या ठिकाणी. तर खरंच तुमचे धन्यवाद मित्रांनो. आपण लगेच त्याला दवाखान्यात नेतो. तिचा नसेल ना सारतील ना. मित्रांनो पाहू शकता किती ब्लड आलेलं आहे तिच्या तोंडात ना. जर आपण तो थोडस कॉटन थोडासा साफ करून घेतोय पण अगदी फिट आहे ती कारण की एवढी फुल साईज तर आतापर्यंत भेटली नव्हती. पण आज पहिल्यांदा एवढं लांबून जातीचा साप भेटला आहे. आजचा दुसरा रेस्क्यू आहे मित्रांनो. सकाळी गवते भेटला होता आणि आता हा रॅट स्नेक. तर आपण थोड्या वेळात लगेच तिला रिलीज करणार आहोत. ती माझ्याकडेच का बघते. खवले पूर्ण निघाले कदाचित ते येणार नाही. आता येणार नाही हा कारण की ती पूर्ण ती वरची खवल्याची हे असते ना ती नाही निघाली. पूर्ण खवल्यासकट निघाली पूर्ण नरम. मित्रांनो आज आपल्या समोर सरकारी दवाखान्याचे डॉक्टर आहेत. तर त्यांच्याकडनं आज एक सूचना देणार आहेत. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठलाही साप चावल्यावर कुठल्याही तांत्रिक मांत्रिककडे न जाता सर्वप्रथम तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जवळील कुठल्याही दवाखान्यात जाऊन त्याच्यावर उपाय जो असतील जे आपला अँटीस्नेक व्हेनम आहे किंवा त्याचे जे प्रॉपर उपचार आहेत ते घ्या. कुठल्याही तांत्रिक मांत्रिककडे जाऊन टाइम वेस्ट करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. जसं आज वैभव कदम यांनी आपल्याला दाखवलं आहे
धामण जातीचा साप आहे, दिसायला खूप भयंकर आहे आणि लोक त्याला विषारी समजून बऱ्याच वेळा सापांना मारतात, असं करू नका. कुठलाही साप तुम्हाला आढळला तर त्यांना वैभव कदम किंवा आपले जे कोणी आपल्या एरियामध्ये कोणी सर्पमित्र असतील त्यांना कॉल करा आणि जेवढं त्यांना जीवदान देता येईल किंवा त्यांना प्रोटेक्शन देता येईल तेवढं आपण त्यांना करून एक एन्व्हायरमेंटचं एक इकोलॉजिकल बॅलन्स मेंटेन करण्यात सगळ्यांनी मदत करावी. तरी डॉक्टरने आपल्याला खूप सुंदर असा मेसेज दिलेला आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तो मेसेज सगळीकडे जाईल, पोहोचेल ही अपेक्षा करतो. तर आपण लगेच त्या सापाला रिलीज करणार आहोत. पाण्यात ती कुठेही जाऊ दे रे, तिचा काय नाही पाण्यात ती आता हे लावलं तिला. हो फोटो आवडते मला ते. आपला दुसरा स्नेक आहे, मॉर्निंगला आपल्याला गवत्या भेटला होता आणि हा आपला दुसरा स्नेक आहे दामन साप. पहिल्यांदा एवढा मोठा फुल साईज हा दामन साप भेटलेला आहे, तर आपण लगेच त्याला रिलीज करतोय त्याच्या नेचरमध्ये. अरे गरम झाला मित्रांनो, पाहू शकता कशा प्रकारे एकदम अँग्री झालेली आहे, एकदम अलर्ट झालेली आहे. तर ती बाईटच्या पोझिशनमध्ये आहे मित्रांनो. तर धामण साप असला तरी ही बाईटची पोझिशन लक्षात ठेवा, कारण की अशा वेळी साप अटॅक करतो. तर आपण त्याच्या नेचरमध्ये त्याला सोडत आहोत. त्याला उचल इकडे सोड. खूप गरम झाली म्हणून ती आता लगेच जात नाही आहे, पण ती कदाचित थोड्या वेळाने लगेच जाईल. तर आपण तिला नेचरमध्ये तिच्या सोडलेल्या आहात. बाजूला खूप मोठं शेत आहे पाहू शकता तुम्ही. ह्या ठिकाणी ती आजमत तिचा गुजारा करेल. मित्रांनो आपल्याला परत यावं लागलं, कारण की ती ज्या ठिकाणी सोडली होती त्या ठिकाणी तशीच आहे. पाहू शकता त्या ठिकाणी सोडली होती तिथेच आहे ती अजून, थोडी पाठी पुढे पण नाही झाली. अजूनही गरम आहे ते. कितीला गवतात सोड बघत गवतात जाते का. सोड हा सोड आता बाजूला सोडतो. जाग तेच कर दिलं हातला नाही जाणार ती तशी. सो पुढे सोड, म्हणजे लोकांना पण दिसणार नाही ते. उचल दिला हा सोड सोड जाते जाते सोड. मित्रांनो पाहू शकता आत्ता ती गेलेली आहे तिच्या नेचरमध्ये.